फॉर्म्युलेज. ओके, आता बेसिक ट्रिग्नॉमेट्री हे तुम्हाला नववीला झालेले, नववीपासूनच, नववी आणि दहावी दोन्हीलाही बेसिक ट्रिग्नॉमेट्री होतं. ओके, ट्रिग्नॉमेट्रीसाठी काय पाहिजे? राईट अँगल ट्रायंगल. ओके, आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स कोणकोणते? ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स तर साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोशेक. आणि कशाचे काढणार आपण? ॲक्यूट अँगल. आता एक राईट अँगल कन्सिडर केलेला आहे, कोणताही एक ॲक्यूट अँगल कन्सिडर करा, इट इज अ थीटा. ओके, देन फर्स्ट ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इट इज साईन थीटा. आता साईन थीटाची डेफिनेशन काय? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. ओके, हियर द अपोजिट साईड इट इज ए बी अपॉन हायपोटेनस इट इज ए सी. ओके, देन कॉस थीटाची डेफिनेशन काय? ॲडजेसन साईड अपॉन हायपोटेनस इट इज बी सी अपॉन ए सी. टॅन थीटा अपोजिट साईड अपॉन ॲडजेसन साईड, सॉरी येस अपोजिट साईड अपॉन ॲडजेसन साईड. देन कॉट थीटा इट इज ॲडजेसन साईड अपॉन अपोजिट साईड दॅट इज ए बी. देन सेक थीटा, सेक थीटा इट इज हायपोटेनस अपॉन ॲडजेसन साईड, हायपोटेनस इट इज ए सी अपॉन बी सी. अँड देन लास्ट कोसेक थीटा इट इज हायपोटेनस अपॉन अपोजिट साईड दॅट इज ए बी. ओके, या आता हे तुमचे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स, सहा फंक्शन्स. ओके, हे जसे ट्रिग्नॉमेट्रिक आहेत याच्यानंतर असेच इन्वर्स फंक्शन आहेत, साईन इन्वर्स, कॉस इन्वर्स, टॅन इन्वर्स, कॉट इन्वर्स, सेक इन्वर्स आणि कोसेक इन्वर्स. इन्वर्स फंक्शन आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आपण अँगलवरून आता व्हॅल्यू काढणार आहे. जसे साईन थीटा, आता इथं थीटाची व्हॅल्यू दिलेली नाही, सपोज थीटा इज 45 देन साईन 45, मग त्याची काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे, 30 degree, 40 degree, त्याच्यानंतर 60 degree, हे झालेले आहे तुम्हाला 45 degree बेसिक, 0, 30, 45, त्याच्यानंतर 60 आणि 90. आता त्याच्या पुढचे 180, 270, 360 किंवा 120, 75, या अँगलच्या डिग्री कशा काढायच्या विदाऊट युजिंग लॉग टेबल, तर ते आपल्याला हे फॉर्म्युले यूज करून करायचे. आता हे झाले तुमचे बेसिक. आता याच फॉर्म्युल्यावरून तुम्ही ट्रिग्नॉमेट्रिकचे कोणते फॉर्म्युले तयार केले? तर हेअर हे सगळ्यात मेन इट इज साईन थीटा, साईन थीटा इज इक्वल टू 1/cosec थीटा. ओके, हिअर साईन थीटा अँड कोसेक थीटा आर द रेसिप्रोकल्स ऑफ द इच अदर, ए बी अपॉन ए सी अँड हिअर ए सी अपॉन ए बी, हे झाले दोन एकमेकाचे रेसिप्रोकल. म्हणजेच साईन थीटा इज इक्वल टू काय? 1/cosec थीटा, ऑर कोसेक थीटा इज इक्वल टू 1/sin थीटा. त्याच्यानंतर कॉस थीटा, कॉस थीटा इज इक्वल टू 1/sec थीटा, अँड सेक थीटा इज इक्वल टू 1/cos थीटा. सेम फॉर द टॅन, टॅन थीटा इज इक्वल टू 1/cot थीटा, अँड cot थीटा इज इक्वल टू 1/tan थीटा. आणि याच्यानंतर आणखीन पुन्हा टॅन आणि cot याचे पुन्हा आणखीन दोन फॉर्म्युले, टॅन थीटा इज इक्वल टू काय? साईन थीटा अपॉन कॉस थीटा, आणि कॉट थीटा इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन साईन थीटा. ओके, आता हे सगळ्यात मेन फॉर्म्युले तुमचे बेसिक ट्रिग्नॉमेट्रिकचे बेस आहे ते हे फॉर्म्युले. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचे तुम्हाला लक्षात आले पाहिजे, हे ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले आणि याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज, जे साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा आणि कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा, या ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज आणि हे फॉर्म्युले, हे एवढे जर क्लिअर असले म्हणजे साईन थीटा इज इक्वल टू 1/cosec थीटा, कोसेक थीटा इज इक्वल टू 1/sin थीटा, हे ट्रिग्नॉमेट्रिकची सुरुवात आहे. जसं तुम्हाला बेरीज वजाबाकी करण्यासाठी 1 ते 10 पर्यंत जर बेरीज वजाबाकी फास्ट करता आल्या, 1 ते 10, 7 आणि 8 किती? ओके, 8+9, 8+7, 6+3, ह्या जर बेरीज वजाबाकी तुम्हाला फास्ट करता आल्या तर कोणतीही बेरीज वजाबाकी तुम्हाला फास्ट करता येते. म्हणजे तुम्हाला 7+8 15 हे माहिती आहे, 7+8 इट इज 15, मग हेच तुम्हाला 37+38 किंवा 48 ही बेरीज लवकर करता येते, कारण तुम्हाला 7 आणि 8 याची बेरीज लवकर करता येते. तसंच हे आता ट्रिग्नॉमेट्रिकमधलं कॅल्क्युलेशन आहे, हे बेस आहे. तुम्हाला हे कन्वर्जन लगेचच्या लगेच लक्षात आलं पाहिजे, साईनच्या जागावर साईन नसलं तर आपल्याला काय पाहिजे? तर मग कोसेक असेल. साईनच्या जागा आपल्याला काय लिहिता येते? 1/cosec, किंवा कुठं कुठं 1/cosec येते त्याच्या जागा आपल्याला साईन लिहिणं लागते. मग हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आले पाहिजे, मग त्यासाठी हे बेस आहे. हेच सगळ्यात महत्त्वाचे फॉर्म्युले, कन्वर्जन लगेचच्या लगेच ट्रिग्नॉमेट्रिकमधली कॅल्क्युलेशन करते वेळेस तुम्हाला तेवढंच कळालं पाहिजे
की कन्वर्जन लवकर लवकर करता आलं पाहिजे. कारण तुम्हाला प्रत्येक याच्यात हेच देत नाहीत असे डायरेक्ट. कॉस अपॉन साईन नसते, याचा काहीतरी दुसरा फॉर्म्युला असते, मग ते कॉस बाय साईनमध्ये येईल. मग कॉस बाय साईनला काय लिहिता येते तर कॉट. हे बेस आहे म्हणाल तुम्ही, जसे 1 ते 10 पर्यंतची बेरीज वजाबाकी लवकर केली तर त्याच्या पुढची बेरीज वजाबाकी तुम्हाला फास्ट करता येते. तसे ट्रिग्नॉमेट्रिकमधले हे कॅल्क्युलेशन्स आणि याच्यानंतर आणखीन कोणते, तर ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज, जे आपण साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, त्याच्यानंतर सेक्स स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. ओके, हे सगळ्यात मेन. त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज, ओके, याचे प्रूफ सुद्धा पाहू आपण. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, इट इज अ ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी. आता याच्यावरूनच पुन्हा आणखीन दोन फॉर्म्युले तयार केले. साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा अँड कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. सेम, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, हे जरी ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी. आता याच्यावर पुन्हा आणखीन दोन फॉर्म्युले तयार केले. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा अँड टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. आणि सेम हे तीन जसे फॉर्म्युले आहेत त्याच पद्धतीनं कोसेक आणि कॉट, हे काय, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, म्हणजे लक्षात ठेवतो वेळेस सेक स्क्वेअर थिटा टॅन स्क्वेअर थिटा, तर हेच कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आणि याच्यावर पुन्हा कोसेक स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा अँड देन लास्ट कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. ओके, ट्रिग्नॉमेट्रिक कॅल्क्युलेशनसाठी हे तुमचे हे फॉर्म्युले आणि हे फॉर्म्युले सगळ्यात मेन. ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, एवढं लक्षात ठेवा. मग त्याच्यावर हे दोन फॉर्म्युले लक्षात राहतात. त्याच्यानंतर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, त्याच्यावरून पुढचे दोन आणि कोसेक स्क्वेअर थिटा, हे जर लक्षात ठेवले तर हे कम्पेअर करायला सोपे आहेत. सेक टॅन हेअर कोसेक कॉट, ओके, ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी. हा फॉर्म्युला तर कधी विसरतच नाही, कारण साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, ओके, खूपदा यूज केलेला आहे, नववीला केलेला असणार आणि दहावीला सुद्धा हा फॉर्म्युला सगळ्यात जास्त यूज केलेला, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग त्याच कम्पॅरिझनमध्ये हे दोन लक्षात राहू द्या, म्हणजे हे तुमचा बेस आहे. म्हणजे जसं नंबरमध्ये 1 ते 10 तसं तुमचं हे ट्रिग्नॉमेट्रिकची सुरुवात आहे. इथं नंबरचं तुम्हाला कॅल्क्युलेशन्स, छोटे छोटे कॅल्क्युलेशन जमले की पुढचे मोठे कॅल्क्युलेशन जमतात. तसेच हे फॉर्म्युले एकदा व्यवस्थित लक्षात असले, साईन, साईनचा रेसिप्रोकल कोसेक, कोसेकचा रेसिप्रोकल साईन, कॉस सेक, सेक कॉस, ओके, टॅन कॉट अँड टॅन आणि कॉटचे पुन्हा साईन बाय कॉस आणि कॉस बाय साईन. म्हणजे तुम्हाला कोणतंही एखादं एक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जर दिलेलं असलं तर त्याच्यावर तुम्हाला बाकी सगळीच तयार करता आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी कन्वर्जन, कन्वर्जन करण्यासाठी तुम्हाला हे फॉर्म्युले सगळ्यात महत्त्वाचे आहेत. हेअर सपोज तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे साईन एक्स इज इक्वल टू 1/2. या साईन एक्स या एका व्हॅल्यून, आता थिटा जगा काय केले, एक्स घेतलेले, या एका व्हॅल्यून तुम्हाला बाकी सगळ्याच व्हॅल्यू काढता येतात. आणखीन काय करायला, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन कॉस, त्याच्यानंतर टॅन, कॉट, सेक आणि कोसेक, उरलेले 5. मग हे एक जर माहीत असलं तर तुम्हाला त्या एका याच्यावरून बाकी सगळ्याच्या सगळे व्हॅल्यू काढता येतात. मग आता साईनवरून तुम्हाला कॉसची किंमत काढायची, तर साईन अँड कॉसमधली रिलेशन कोणती आहे, ही साईन अँड कॉसमधली रिलेशन नाही. साईन अँड कॉसमधली रिलेशन कोणती, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग याच्यावरून तुम्हाला कॉसची किंमत काढता येते, या व्हॅल्यूमध्ये ठेवून द्या. साईनची किंमत काय, 1/2, म्हणजे याच्यावरून तुम्हाला कॉस काढायचे, तर कॉसला असं लिहिता येते कॉस स्क्वेअर एक्स, ओके, हिअर वी टेक एक्स इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स अँड देन कॉस एक्स इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स अँड देन इट इज अंडर रूट ऑफ 1 मायनस 1/4 साईन स्क्वेअर. साईन एक्स इज इक्वल टू काय घेतले आपण, 1/2.
त्याच्यावरून काय लिहिलेलं 1/4 मग आता याचं कॅल्क्युलेशन करणार 3 इट इज 4 - 1 दॅट इज 3/4 म्हणजेच कॉस एक्सची किंमत काय आली √3/4 म्हणजेच 2 ओके हियर या साईनवरून तुम्ही काढली कॉसची किंमत आता याच्यावरून काढता येते टॅनची किंमत टॅन कशी काढणार साईन बाय कॉस मग टॅन थीटा टॅन एक्स इज इक्वल टू काय साईन एक्स अपॉन कॉस एक्स आणि साईन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजे काय 1/2 √3/2 अँड देन इट इज 1/√3 हे 2 कॅन्सल असंच कॉटची काढता येते आता कॉटला कॉस बाय साईन लिहा किंवा 1/10 लिहा 1/10x म्हणजेच 1/√3 म्हणजेच हे √3 ओके देन सेक एक्स इट इज 1/cos x दॅट इज 1/√3/2 काय 2/√3 अँड लास्ट कोसेक कोसेक म्हणजेच काय रेसिप्रोकल ऑफ साईन इट इज 1/1/2 म्हणजेच काय 2 म्हणजे तुम्हाला फक्त एकच व्हॅल्यू माहीत होती त्याच्यावरून तुम्ही काय केलेत सगळे व्हॅल्यू काढल्यात आता हा तुमचा एक 4 मार्काचा प्रॉब्लेम असेल कोणत्या याच्यात 12वीचा 3rd chapter ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये कन्वर्जन तुम्हाला जमले तर एक 4 मार्काचा प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व झाला तुमचा तुम्हाला व्हॅल्यू काढायच्यात साईन दिलेला असेल त्याच्यावरून कॉस काढा त्याच्यावरून टॅनची व्हॅल्यू काढा हे जरी टॅनची व्हॅल्यू म्हणजे कोणतंही एक फंक्शन दिलं तर 6 ला 6 व्हॅल्यू काढता आल्या पाहिजे त्याच्यासाठी बस एवढंच लक्षात ठेवायचं आणि हे रेसिप्रोकल आणि त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज ओके तुम्हाला सपोज एखाद्या वेळेस सेकची व्हॅल्यू दिलेली आता हे आता व्हॅल्यू कळाल्या सपोज तुम्हाला सेकची व्हॅल्यू दिली आणि त्याच्यावरून साईन आणि कॉस काढायचे सपोज सेक एक्स इज इक्वल टू 2 ओके सपोज हे झाली सेक एक्सची व्हॅल्यू आता याच्यावरून बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काढायचे बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणकोणते आहेत साईन कॉस टॅन कॉट आणि कोसेक मग या सेकवरून डायरेक्ट कशाची व्हॅल्यू काढता येते इथं सेक कुठं दिसायले इट इज 1/cos ओके सेक थीटा इज इक्वल टू 1/cos आणि कॉस थीटा इज इक्वल टू काय 1/6 म्हणजे याच्यावरून तुम्हाला डायरेक्ट कॉसची किंमत काढता येते कॉस एक्स इज इक्वल टू 1/sec x म्हणजेच कॉस एक्सची किंमत काय झाली 1/2 एकदा कॉसची मिळाली की मागं जसं काढली त्या पद्धतीनं साईनची किंमत काढता येते साईन म्हणजेच काय इट इज √1 - cos² एकदा साईन आणि कॉस मिळाली त्याच्यावरून टॅन काढता येते कॉट काढता येते सेक तर ऑलरेडी दिलेली आहे त्याच्यावरून कोसेक काढणार म्हणजे तुम्हाला फक्त ट्रिग्नोमेट्री कॅल्क्युलेशन करण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचे आणि हे तुम्हाला झालेले आहेत 9वीला झाले नाही सगळं हे एकदा बेस व्यवस्थित लक्षात राहू द्या रेसिप्रोकल कोणती कशाचे आहेत आणि त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आता तुम्हाला ट्रँगल घेऊन 9वी किंवा 10वीला जे होतं ते राईट अँगल ट्रँगल घेऊन काढत होते इथेही तुम्हाला राईट अँगल ट्रँगल घेऊनच काढायचे आहेत 11वीलासुद्धा फक्त त्याच्यात काय करायचे तर आपण एक स्टँडर्ड सर्कल घेतलेले आता स्टँडर्ड सर्कल म्हणजे काय तर ज्या सर्कलचं सेंटर ओरिजिनवर असते सेंटर ओरिजिनवर अशा लावणार स्टँडर्ड सर्कल ओके हियर वी कन्सिडर अ स्टँडर्ड सर्कल हुज सेंटर ॲट ओरिजिन ओके हियर आता एक स्टँडर्ड सर्कल घेतलं एक कोणताही पॉईंट घ्या x, y इट इज एक्स ॲक्सिस अँड इट इज वाय ॲक्सिस ओके आता या पॉईंटचे कॉर्डिनेट हे x, y आहेत म्हणजेच सपोज आपण एक परपेंडिक्युलर काढू म्हणजे हे डिस्टन्स काय असणार एक्स इकडे एक परपेंडिक्युलर काढू हे डिस्टन्स काय असणार हे तर एक्स झालं ओके हे डिस्टन्स काय असणार तुमचं वाय म्हणजे हे डिस्टन्स असलं वाय अँड देन एक रेडियस रेडियस कन्सिडर करा आर ओके आता हा झाला तुमचा एक राईट अँगल ट्रायंगल ओ इट इज अ सेंटर ए आणि बी ओके हियर इन राईट अँगल ट्रायंगल ओ बी ए सिगर पडली ओ बी ए अँगल इट इज ए ओ बी
वी टेक एंगल ए ओ बी इज इक्वल टू थीटा, हे एंगल आपण घेऊ थीटा, आणि जे आपण याच्या आधी ट्रायंगलनुसार साइन कॉस टॅन कॉट आणि सेक लिहिले होते बस तेच लिहायचे. आणि याच्यावरून तुम्हाला साइन थीटा काय लिहिता येईल, साइन थीटा, साइन थीटाचं डेफिनेशन काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. मग आता अँगल कोणता आहे, हाय थीटा, याची अपोजिट साइड कोणती, वाय, वाय अपॉन आर, चले वाय अपॉन आर. मग कॉस थीटा काय येईल, एक्स अपॉन आर, ॲडजस्टन साइड अपॉन हायपोटेनस. ओके, याच्यावरून तुम्हाला टॅन थीटा काय मिळेल, टॅन थीटा इज इक्वल टू वाय बाय एक्स, आणि कॉट थीटा काय येईल, एक्स बाय वाय. ओके, डेफिनेशन त्याच, फक्त इथे एक स्टँडर्ड सर्कल, तुम्ही जर 11वीचं पुस्तक पाहिलं तर त्याच्यात तुम्हाला या पद्धतीने दिसत. तेच आपण 10वीला काय लिहिलं होतं, एक ट्रँगल ए बी सी घेतला होता आणि डायरेक्ट काय लिहिलं होतं, मग ए बी अपॉन ए सी, बी सी अपॉन ए सी या टाईपमध्ये लिहिलं होतं. आता इथं फक्त तेच एक्स वाय आणि आरच्या फॉर्ममध्ये, हे इथून इथपर्यंत डिस्टन्स एक्स, हे डिस्टन्स वाय, आणि रेडियस आर, याच्यावर कोसेक काय येईल, मग सेक आणि कोसेक, सेक थीटा इज इक्वल टू आर अपॉन एक्स, आणि कोसेक थीटा इज इक्वल टू वाय, इट इज आर अपॉन वाय. ओके, आता हे झाले तुमचे बेसिक. ओके, डेफिनेशननुसार ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, आता हे रेशो कशाचे, तर साईड्सचे रेशो आहेत. साईन थीटा म्हणजे काय, दोन साईडचा रेशो, कोणत्या दोन साईड, अपोजिट साईड आणि हायपोटेनस. ओके, या दोन्हीचा रेशो, ॲडजस्टन साईड आणि हायपोटेनस. ओके, ट्रायंगलच्या तीन साईडपैकी दोन साईडचा रेशो. ओके, साईन थीटा, कॉस थीटा, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक, हे झाले तुमचे रेशोज. आता याच्यावरून, याच्यावरूनच आपण हे लिहिणार. ओके, एक सगळ्यात महत्त्वाचा आता, जे की तुम्हाला बाकी पुढच्या एक तर सर्कल चॅप्टरमध्ये उपयोगाचं आहे आणि त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 12वीचा, पोलार कॉर्डिनेट्स म्हणतात त्याला. हे जे एक्स कॉमा वाय, एक्स कॉमा वाय म्हणजेच काय, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. ओके, कोऑर्डिनेट्स एक्स कॉमा वाय, निर्देशांक, 10वीला झालेलं आहे, ग्राफ काढलेला 10वीला. ओके, हे झाले तुमचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. आता या कार्टेशियन कोऑर्डिनेट्सवरून तुम्हाला पोलार कॉर्डिनेट काढायचे आहेत युजिंग ट्रिग्नोमेट्रिक. ओके, हिअर याच्यावरून काय लिहिता येते तुम्हाला, वाय इज इक्वल टू आर साईन थीटा, आरला इकडे घ्या, लिहिता येते. ओके, अँड देन एक्स इज इक्वल टू काय, आर कॉस थीटा. ओके, देअरफोर मग तुमचा पॉईंट एक्स कॉमा वाय हा काय होईल, तर आर कॉस थीटा कॉमा आर साईन थीटा, एक्स आर कॉस थीटा आणि वाय काय, आर साईन थीटा. आणि हे लक्षात राहू द्या, हे पोलार कॉर्डिनेट, याच्यावर दोन दोन मार्काचे क्वेश्चन विचारतात 12वीला. ओके, 11वीच्या पुस्तकातले, पुन्हा त्याच्यानंतर ही इक्वेशन ऑफ सर्कल इन अ पोलार फॉर्म. ओके, पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल म्हणतात त्याला, आर कॉस थीटा कॉमा आर साईन थीटा. ओके, एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा आणि वाय इज इक्वल टू आर साईन थीटा, हे झाले तुमचे पोलार कॉर्डिनेट. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू काय, आर कॉस थीटा, म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला या टाईपनं दिलेलं असेल, हिअर हे आर म्हणजे काय, ओरिजिनपासून त्या पॉईंटचं डिस्टन्स, ज्या पॉईंटचे तुम्ही कॉर्डिनेट घेतले. ओके, सपोज आपण इथं कॉर्डिनेट घेतली, हा पॉईंट काय, एक्स कॉमा वाय, कोणताही पॉईंट, मग ओरिजिनपासून त्या पॉईंटचं डिस्टन्स, माझा हे कॉर्डिनेट तुम्हाला माहीत नाही, मग आता हे कॉर्डिनेट काढायचे कसे, तर त्याच्यासाठी तुम्ही हे पोलार कॉर्डिनेट, म्हणजे जेव्हा तुम्हाला कॉर्डिनेट दिलेले नसतात, ओके, कॉर्डिनेट दिलेले नसतात, मग आणि काय दिलेलं असते, तर अँगल दिलेलं असते आणि त्या पॉईंटचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स दिलेलं असते. ओके, आता हा अँगल दिलेला आहे आणि ओरिजिनपासूनचं डिस्टन्स सपोज आपण घेऊ 2 सपोज. ओके, आणि हा अँगल 90 जास्त घेऊ आपण 120. ओके, सपोज हा अँगल काय, 120, मग एक्स म्हणजे काय असते, आर कॉस थीटा, म्हणजेच हे पॉईंट काय, आर आणि इट इज कॉस थीटा, म्हणजे कॉस 120, आर साईन थीटा म्हणजे साईन 120. मग आपल्याला 2 इंटू कॉस 120. ओके, आता कॉस 120 किंमत किती आहे, दॅट इज -1/2, ते शिकायचं तुम्हाला. ओके, याच्या पुढं कॉस 120 किंमत आहे -1/2, म्हणजे 2 इंटू -1/2, म्हणजे हे झालं -1, म्हणजे हा कॉर्डिनेट कळाला तुम्हाला, एक्स कॉर्डिनेट काय आला -1, तसंच तुम्हाला वाय कॉर्डिनेट काढायचा आहे, वाय कॉर्डिनेट काय, 2 इंटू साईन ऑफ 120, मग साईन 120 व्हॅल्यू. ओके, ह्या सगळ्या लिहून देणार आहे, कॉस 120 साईन 120 किंवा कॉस 135 साईन 135, त्याच्यानंतर पाहू. ओके, आता हे पोलार कॉर्डिनेट आले का लक्षात, पोलार कॉर्डिनेट व्यवस्थित पहा, आणि या डायग्रामवरून तुम्ही काय केले,
आधी ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज लिहिलेत जे आपण दहावीला लिहिलेलंच आहे. ओके, दहावीला लिहिले होते, दहावीला ट्रँगलचा यूज केला, इथेही ट्रँगलच यूज केला आहे. ट्रिग्नोमेट्रिक रेशियो काढायचं म्हणजे तुम्हाला ट्रँगल पाहिजेच, राईट अँगल ट्रँगल. त्याच्यावर तुम्ही पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक रेशियो काढले, साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. देन साईनवरून तुम्ही पोलार कॉर्डिनेट काढले, साईन आणि कॉसवरून, एक्स कॉमा वाय, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साईन थिटा, याला म्हणतात पोलार कॉर्डिनेट. आता या पोलार कॉर्डिनेट्स, ओके, हे पोलार कॉर्डिनेट तर नंतर यूज करायचे, पण सगळ्यात जास्त तुम्हाला हे यूज करायचे. ओके, आता काय करा, हे लिहून घ्या, लिहिल्याशिवाय लक्षात राहत नाही. ओके, सगळ्यात आधी काय करणार, या म्हणजे नेक्स्ट हेडिंग लिहिली तरी चालते, हेडिंग सोबत असल्या. ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ अँगल मायनस थीटा. ओके, आता तुम्हाला निगेटिव्ह अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज काढायचे आहेत. पॉझिटिव्ह अँगलचे तुम्ही काढले जाता, साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. ओके, हे आता पुन्हा इथे एक स्टँडर्ड युनिट सर्कल, सॉरी स्टँडर्ड सर्कल घ्या. ओके, ओके, हिअर इट इज अ स्टँडर्ड सर्कल. हा पॉईंट कन्सिडर करू, इट इज एक्स कॉमा वाय. या पॉईंटनं एक्स ॲक्सिससोबत केलेला अँगल घेऊ थीटा. ओके, आणि रेडियस आर. आता हे सर्कल आहे म्हणजे याच्या प्रत्येक रेडियस सारख्याच असतील. ओके, सेम डिस्टन्सवर इकडे एक पॉईंट घेऊ. ओके, सेम डिस्टन्स म्हणजे हा अँगल सारखाच असेल. हा 45 असला तर हा सुद्धा काय असणार 45, हा 30 असला तर हा सुद्धा काय असणार 30, कारण आपण हे डिस्टन्स सारखं घ्यायलो. ओके, हे डिस्टन्स सारखं, सपोज हे वाय तर हे सुद्धा काय असणार वाय. ओके, डिस्टन्स आणि हे तर एक्स आहे, पॉईंट एक्स कॉमा वाय. मग इथल्या पॉईंटचे कॉर्डिनेट काय येतील, तर इट इज एक्स कॉमा मायनस वाय. कशामुळं, कारण फोर्थ क्वाड्रंटमध्ये, पहिल्या क्वाड्रंटमध्ये दोन्ही प्लस प्लस, इट इज मायनस प्लस, मायनस मायनस, आणि इथं प्लस मायनस. एक्स पॉझिटिव्ह असणार आणि वाय निगेटिव्ह. मग हा अँगल निगेटिव्ह डायरेक्शनला आहे तर हे असणार मायनस थीटा. मग आता या पॉईंटचे कॉर्डिनेट काय असणार, इट इज आर कॉस थीटा अँड इट इज आर साईन थीटा. एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा आणि वाय इज इक्वल टू आर साईन थीटा. या पॉईंटचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स आणि या पॉईंटनं एक्स ॲक्सिससोबत केलेला अँगल. ओके, आता पुन्हा हा पॉईंट घ्या, या पॉईंटचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स काय, तारच, कारण हे सर्कल आहे, ही रेडियस असली तर ही सुद्धा काय रेडियस. ओके, हे आर. देन या पॉईंटनं एक्स ॲक्सिससोबत केलेला अँगल कोणता आहे, थीटा, पण हा केलेला आहे निगेटिव्ह डायरेक्शन, म्हणून याला घेतलेले मायनस थीटा. मग सेम याच्यासारखंच लिहायचे, तर हा पॉईंट काय असणार, आर इंटू कॉस ऑफ मायनस थीटा, कारण अँगल कोणता आहे मायनस थीटा, जे अँगल केलं आहे ते अँगल घ्या. ओके, त्याच्यानंतर मग इथं काय येणार, आर साईन ऑफ मायनस थीटा. म्हणजेच पहिल्या याच्यावरून काय लिहिणार, एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा. ओके, आणि दुसऱ्या याच्यावरून काय लिहिणार, एक्स इज इक्वल टू आर कॉस ऑफ मायनस थीटा. कोणतं, हो वाय मायनस असू द्या, पण या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजेच काय असणार, या पॉईंटनं एक्स ॲक्सिससोबत केलेला अँगल आणि डिस्टन्स. ओके, मग याचे कोऑर्डिनेट, मग हे साईन मायनस थीटा याची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल, साईन मायनस थीटा, आर रेडियस तर निगेटिव्ह नसणार, मग साईन मायनस थीटा याची व्हॅल्यू काय असणार निगेटिव्ह. ओके, आपल्याला हे एक्स कॉमा वाय इथं मायनस नाही लिहिणार. ओके, हा जे काही कॉर्डिनेट आहे, हा कॉर्डिनेट म्हणजे काय, या पॉईंटनं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स आणि या पॉईंटनं एक्स ॲक्सिससोबत केलेला अँगल. ओके, डिस्टन्स आर, कारण हे माहितीच नाही ना तुम्हाला काय येणार ते. ओके, आपण फोर्थ क्वाड्रंटमध्ये येऊन काय घेतले, एक्स पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह. आपल्याला कोऑर्डिनेट्स माहीत नाहीत तर कोऑर्डिनेट काढणार, मग अँगल कोणता असू द्या, सपोज इथला आहे. ओके, तर या पॉईंटनं एक्स ॲक्सिससोबत केलेला अँगल हाय. ओके, मग याचा एक्स कॉर्डिनेट काय असणार, एक्स कॉर्डिनेट, हे डिस्टन्स, सपोज हे डिस्टन्स घेऊ आपण के, के इंटू कॉस ऑफ थीटा, आता हा थीटा झाला, जे काय असेल
आता हे माहितीच नाही आपल्याला, पण थर्ड क्वाड्रंटमध्ये म्हणजे याची व्हॅल्यू काय असणार, निगेटिव्ह, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय असणार, निगेटिव्ह, एक्स कॉर्डिनेट निगेटिव्ह, तसंच इथं वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह, म्हणजे याची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल. मग आता हेच तुम्हाला फॉर्म्युला लिहायचं आहे, साईनची व्हॅल्यू निगेटिव्ह आणि कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. एक्स आर कॉस थीटा हा पहिल्या ह्याच्यावर, आणि दुसऱ्या ह्याच्यावर एक्स काय आर कॉस मायनस थीटा, सेम सॉरी वाय, पहिल्या ह्याच्यावर वाय काय आर साईन थीटा, पण दुसऱ्या ह्याच्यात वाय कसं आहे मायनस वाय, मायनस वाय इज इक्वल टू आर साईन मायनस थीटा. अँड देन आता या दोन्हीवरून लिहिता येते कॉस मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. हियर दोन्ही एक्स एक्स सारखेच, हे आर आर कॅन्सल करा, मग राहते काय कॉस मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा, म्हणजेच कॉसचा निगेटिव्ह अँगलचा फॉर्म्युला काय आला कॉस मायनस थीटा. ओके सॉरी इट इज कॉस मायनस थीटा इज इक्वल टू काय कॉस थीटा. आणि सेम आता साईनचं, पण साईनमध्ये हे पॉझिटिव्ह आणि हे काय निगेटिव्ह, म्हणजे हे मायनस राहणार, म्हणजेच साईन थीटा इज इक्वल टू मायनस साईन ऑफ मायनस थीटा. मग हे मायनस इकडे घ्या, म्हणजेच हा फॉर्म्युला काय आला साईन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साईन थीटा. ओके कम्पेअर करा दोन्ही. ओके हेअर इथे लिहितो पुन्हा वाय इज इक्वल टू काय आर साईन थीटा. ओके पहिलं जसं आलं तसं दुसऱ्या वेळेला व्यवस्थित पहा, वाय इज इक्वल टू मायनस आर साईन मायनस थीटा. ओके काय केलं फक्त मायनस या साईडला लिहिले. ओके देन हे दोन्ही वाय वाय, मग याला असं लिहिता येते आर साईन थीटा इज इक्वल टू मायनस आर साईन ऑफ मायनस थीटा. आर आर गेट कॅन्सल, या मायनसला इकडे घ्या मायनस थीटा इज इक्वल टू साईन मायनस थीटा. ओके ठीक आहे हे मायनस आर आहे, आर आर कॅन्सल केलं. ओके हे मायनसला मायनस असंच राहील, फक्त आरच कॅन्सल केलं ना, मायनस जसेल तसं ठेवलं. मग हे मायनस या साईडला घेतलं, म्हणजे मायनसनं मल्टिप्लाय केलं, मायनसनं मल्टिप्लाय केल्यावर काय हे मायनस होईल आणि हे प्लस होईल, म्हणजेच साईन मायनस थीटा इज इक्वल टू काय मायनस साईन थीटा. मग हे दोनच फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, या दोन फॉर्म्युल्यावर बाकी सगळे फॉर्म्युले लक्षात राहतात, पण प्रॉब्लेममध्ये सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त यूज हे दोनच करायचे. निगेटिव्ह अँगलचे जे फॉर्म्युले आहेत साईन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साईन थीटा, आणि कॉस मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. साईन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साईन थीटा आणि कॉस मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. ओके हे दोनच लक्षात ठेवा, या दोन्हीहून बाकी सगळे लक्षात ठेवता येतात. आता टॅन मायनस थीटा, टॅन मायनस थीटा म्हणजे काय या दोन्हीचा रेशो, या दोन्हीचा रेशो म्हणजेच काय या दोन्हीचा रेशो, आणि या दोन्हीचा रेशो काय ते मायनस टॅन थीटा. मायनस साईन अपॉन मायनस कॉ सॉरी मायनस साईन अपॉन कॉस, म्हणजे हे झालं मायनस टॅन थीटा. सेम कॉट मायनस थीटा, कॉट मायनस थीटा इट इज मायनस कॉट थीटा. त्याच्यानंतर सेक मायनस थीटा, आता सेक कशाचं रेसिप्रोकल आहे, सेक रेसिप्रोकल कशाचं आहे कॉसचा, सेक थीटा इज इक्वल टू वन बाय कॉस थीटा, म्हणजे हे दोन्ही. ओके मग कॉस मायनस थीटा इज इक्वल टू काय कॉस थीटा, मग सेक मायनस थीटा इज इक्वल टू काय असणार इट इज अ सेक थीटा. म्हणजेच निगेटिव्ह अँगलमध्ये फक्त दोनच फॉर्म्युले पॉझिटिव्ह आहेत, कोणकोणते कॉस आणि सेक. कोसेक पुन्हा निगेटिव्हच येईल, कारण कोसेक कशाचा रेसिप्रोकल आहे तर साईनचा, म्हणून आणि साईनचा फॉर्म्युला काय मायनस, म्हणून इट इज मायनस कोसेक थीटा, मायनस कोसेक थीटा. ओके हियर आणि हे झाले तुमचे निगेटिव्ह अँगलचे फॉर्म्युले, आणि कोणते लक्षात ठेवायचे तर फक्त दोनच. हे आतापर्यंत प्रूफ लक्षात राहिलं चांगलं, ओके प्रूफ नाही राहिलं सोडून द्या, पण हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. ओके आता हे तुला अँगल कोणता काढायचा आहे टॅन मायनस थीटा, बरोबर आहे. टॅन थीटाला आणखीन काय लिहिता येते आपल्याला साईन थीटा अपॉन कॉस थीटा, पण इथं थीटा कोणता आहे मायनस, म्हणजे याला असं लिहिता येते साईन मायनस थीटा अपॉन कॉस मायनस थीटा. टॅन मायनस थीटा इज इक्वल टू काय साईन मायनस थीटा अपॉन
कॉस माइनस थीटा हे तो सरळ सरळ फॉर्म्युला लिहिलं. देन मग साइन माइनस थीटा ची व्हॅल्यू काय? साइन माइनस थीटा माइनस साइन थीटा. साइन माइनस थीटा इज इक्वल टू काय? माइनस साइन थीटा. मग इथं साइन माइनस थीटा जागेवर माइनस साइन थीटा आणि कॉस माइनस थीटा ची व्हॅल्यू काय? कॉस थीटा. आणि देन आता या दोन्हीचा रेशो हे माइनस आहे, एकच माइनस आहे म्हणजे माइनसच राहील. आणि साइन थीटा अपॉन कॉस थीटा टॅन थीटा म्हणजे हे काय येणार? माइनस टॅन थीटा. म्हणजे टॅन माइनस थीटा याचा फॉर्म्युला काय आलाय? माइनस टॅन थीटा. टॅन माइनस थीटा इज इक्वल टू माइनस टॅन थीटा. कॉट माइनस थीटा इज इक्वल टू माइनस कॉट थीटा. सेक माइनस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. ओके, सेक आणि कॉस तुम्ही फक्त दोनच लक्षात ठेवा, हे दोनच प्रॉब्लेममध्ये यूज करायचे. हे दोनच लक्षात ठेवा आणि हे बाकी विसरून जा म्हणलं की हे लक्षात राहतं. ओके, हे दोन सगळ्यात महत्त्वाचे आहेत. ओके, हे जास्त यूज करायचे. साईन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साईन थीटा आणि कॉस मायनस थीटा इज इक्वल टू काय? कॉस थीटा. ओके, आणि या दोन्हीवरून मग बाकी हे लक्षात ठेवताच येतात. ओके, हेडिंग काय लिहिणार? ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ अँगल मायनस थीटा. आणि हे सहा फॉर्म्युले लिहा, बाकी काहीच लिहू नका. प्रूफ तर कळालं ना कसं येते ते? प्रूफ विसरलं तरी चालतंय, फॉर्म्युले विसरू देऊ नका. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ द अँगल हियर. झिरो डिग्री, थर्टी डिग्री, फोर्टी फाईव्ह डिग्री, देन सिक्स्टी डिग्री, नाईन्टी डिग्री, वन एटी डिग्री, टू सेवन्टी डिग्री अँड थ्री सिक्स्टी डिग्री. ओके, एवढ्याचे व्हॅल्यू लिहू. तुम्ही नाईन्टीपर्यंतच्या लिहिलेल्या आहेत नववी आणि दहावीला. ओके, आता याच्या पुढच्या लिहायच्यात आणि याच्यामधल्या सुद्धा लिहायच्यात. नाईन्टी टू वन एटी, त्याच्यामध्ये आणखीन 120 येईल, 135 येईल, त्याच्यानंतर 150 येईल अँगल्स. ओके, ते कसे लिहायचे ते नंतर पाहू, आता फक्त एवढ्या लिहून घ्यायचं. तेच पाहून यार. आता याचा टेबल तर करता येते यार. ओके, हियर इट इज अँगल थीटा अँड हियर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. आता ह्या अँगलला तुम्ही रेडियनमध्ये सुद्धा लिहिणार. रेडियन काय? 180 म्हणजेच पाय. 180 काय? पाय. तर मग 90 काय होणार? पाय बाय टू. ओके, हिअर झिरो डिग्री इट इज अ झिरो. त्याच्यानंतर 30 डिग्री इट इज अ पाय बाय सिक्स. 30 डिग्री ओके रेडियनच्या फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर 45 डिग्री इट इज पाय बाय फोर. यस. 60 डिग्री इट इज पाय बाय थ्री. देन 90 डिग्री इट इज पाय बाय टू. 180 इट इज पाय. त्याच्यानंतर 270 ओके पायच्या फॉर्ममध्ये लिहायचं. इट इज 3 पाय बाय फोर. सॉरी, इट इज 3 पाय बाय टू. अँड लास्ट इट इज 360. ओके, अँड 360 मीन्स 2 पाय. ओके, देन ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज कोणते आहेत? साईन, देन कॉस, टॅन, सेक आणि कोसेक. ओके, हिअर आता हे साईन 90 तुम्हाला व्हॅल्यू माहीतच आहेत. 90 ओके. साईन झिरो काय? झिरो. साईन 30 किती आहे? 1/2. साईन 45 किती आहे? 1/√2. साईन 60 किती आहे? तर 3/√2. ओके, आणि साईन 91. इथपर्यंतचे व्हॅल्यू तुम्हाला नववीला झाले होत्या. कॉस्टच्या व्हॅल्यू काय? ह्याच रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहितो. ओके, म्हणजेच 1/√3/2 हे काय? 1/√2, 1/2 आणि इट इज झिरो. ओके, हिअर देन आता याच्यानंतर टॅन म्हणजे काय असते? तर साईन आणि कॉसचा रेशो. साईन आणि कॉस आणि कॉट म्हणजे काय? कॉस आणि साईनचा रेशो. मग टॅन झिरो म्हणजे काय? या दोन्हीचा भागाकार. झिरो अपॉन वन इट इज झिरो. या दोन्हीचा भागाकार इट इज 1/√3. हे 2/2 कटून जाईल. 2/2 गेट कॅन्सल. हिअर 1/√2, 1/√2 बोथ गेट कॅन्सल. हिअर 1. हिअर 2/2 कॅन्सल. इट इज 3/√3. अँड नाव हिअर 1/0 इट इज अ इन्फिनिटी. डिनॉमिनेटरमध्ये झिरो असलं काय असणार? ती इनडिटर्मिनंट फॉर्म. 1/0 इन्फिनिटी. देन
इथं कॉट राहील का, कॉट सेग आणि देन कोसेक. कॉट ह्याच रिवर्समध्ये लिहा, किंवा कॉट म्हणजे काय असते, कॉस बाय साईन, कॉस आणि साईनचा रेशो. हे कॉस साईन 1/0 इन्फिनिटी, रूट 3/2 अपॉन 1/2 हे होते रूट 3. त्याच्यानंतर 1/√2 अपॉन 1/√2 1, 1/2 अपॉन √3/2 इट इज 1/√3 आणि हे काय 0. ओके, हिअर तुम्हाला टॅन आणि कॉट मधली रेडिएशन माहिती आहे, ते दोन्ही काय एकमेकाचे रेसिप्रोकल्स व्यस्त. 0 झिरोला 1/च्या फॉर्ममध्ये लिहिले, 1/0 इन्फिनिटी. हे किती आहे, सॉरी हिअर 3, 1/√3 हिअर डिव्हिजन 1/√3, 1/√3चा रेसिप्रोकल √3 व्यस्त एकमेकाचे. टॅन थीटा म्हणजेच काय, 1/cot थीटा, आणि कॉट थीटा म्हणजे काय, 1/tan थीटा, दोन्ही एकमेकाचे व्यस्त. मग हे 0 असलं तर हे 1/0 असणार, आणि 1/0 म्हणजे काय, इन्फिनिटी. हे 1/√3 असलं तर हे काय असणार, √3 व्यस्त एकमेकाचे. हे 1 तर 1, हे √3 आहे तर हे काय असणार, 1/√3 इन्फिनिटी. तर इन्फिनिटीचं 1/infinity इट इज 0 एकमेकाचे व्यस्त. आता सेक कशाचा रेसिप्रोकल आहे, कॉसचा, म्हणजे सगळे कॉसचे व्यस्त लिहायचे. ओके, इनवर्स कशाचे लिहायचे, रेसिप्रोकल्स कॉसचे. सेक म्हणजे 1/cos, मग सेक 0ची किंमत किती येईल, 1. सेक 30ची किंमत किती येईल, सेक 1ची किंमत 0 येईल. कोणती, सेक 1ची किंमत 0, सेक 0 इट इज 0, सॉरी सेक 0 इट इज 1, सॉरी कॉस 0, कॉस 0 काय, 1, कॉस 0 1 आहे. रेसिप्रोकल काय व्यस्त, 1/1 हे काय व्यस्त काय, आपण रेसिप्रोकल्स घ्यायलो. 5 चा रेसिप्रोकल काय, 1/5. 3चा रेसिप्रोकल 1/3. 2/3चा रेसिप्रोकल 3/2. 1चा रेसिप्रोकल 1. 0चा रेसिप्रोकल 1/0 म्हणजेच हे काय, नॉट डिफाईन. ओके, रेसिप्रोकल व्यस्त. ओके, मग हे 2/3चा व्यस्त कसा काढतो आपण, 1/2/3, मग हे 3 वर घेतली, 3/2 लिहिली, हे झाले एकमेकाचे व्यस्त. मग आता सेक कशाचा रेसिप्रोकल आहे, तर कोसेक, सॉरी कॉसचा. मग कॉसवरून तुम्हाला सेकच्या व्हॅल्यू लिहिता येतात, हे झालं 1. मग सेक 30 किती येणार, 2/√3. सेक 45 किती असणार, √2/1 म्हणजे √2. सेक 60 किती असणार, 2, आणि हिअर 0 आहे, 1/0 इट इज इन्फिनिटी. त्याच्यानंतर कोसेक, कोसेक कशाचा रेसिप्रोकल आहे, तर साईनचा. मग साईनचे व्यस्त लिहायच्या सगळ्या किमती, 1/0 इन्फिनिटी, इथं 2/√2, 2/√3, आणि इट इज 1/1. ह्या व्हॅल्यू तुम्ही याच्या आधीच लिहिलेले आहेत. ओके, आता एकदा टेबल काढा व्यवस्थित, इथपर्यंत काढायला जागा सोडून द्या. ओके, टेबल लिहून घ्या आणि इथपर्यंत जागा सोडून द्या. त्यानंतर लिहून घेता, बरं घ्या, लिहून घ्या, पुढच्याला जागा सोडून द्या, टेबल तयार करा, कारण ह्या लिहायच्या राहिल्या आपल्या व्हॅल्यू. हे इट इज अ 0 degree, त्याच्यानंतर आपण पाहू 90, त्याच्यानंतर 180. ओके, झालेली 180, 180 काय, इट इज अ पाय, देन 270, 3π/2 आणि 360 इट इज अ 2π. ओके, 90 व्हॅल्यू लिहिले आहेत, साईन 90 किती आहे, 1, कॉस 90 किती आहे, 0, त्याच्यामुळे टॅन 90 किती होते, या दोन्हीचा रेशो इट इज इन्फिनिटी. कॉट 90 म्हणजे काय, टॅनचा रेसिप्रोकल, इन्फिनिटीचा रेसिप्रोकल 0. सेक 90 म्हणजे काय, कॉसचा रेसिप्रोकल, ते होतं इन्फिनिटी. आणि कोसेक म्हणजे काय, साईनचा रेसिप्रोकल, दॅट इज 1. ओके, ह्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू 0, 90 degree, 180 degree, 270 आणि 360 हे असे अँगल आपल्याला कुठं दिसतात,
तो हे कोऑर्डिनेट ऐक्सिस मधले एंगल एक्स ऐक्सिस आणि वाय ऐक्सिस ओके हियर आता इथे एक्स ऐक्सिस आणि वाय ऐक्सिस इथून इथपर्यंत 90 देन पुन्हा 90 म्हणजे 180 270 आणि 360 म्हणजे कंप्लीट सर्कल झालं की ते काय झालं 360 ओके सर्कलचा अँगल आता इथं कन्सिडर करायचं स्टँडर्ड युनिट सर्कल आता स्टँडर्ड सर्कल म्हणजे काय सांगितलं तुम्हाला स्टँडर्ड सर्कल म्हणजे सर्कल हुज सेंटर ॲट ओरिजिन ओके आणि स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे काय तर सर्कल हुज सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस इज वन युनिट रेडियस वन युनिट म्हणजे काय वन मीटर वन सेंटीमीटर वन मिलीमीटर जे काय असेल वन युनिट ओके म्हणजे ही इथून इथपर्यंतची रेडियस किती असणार वन ओके देन माझा एक कोणताही आपण एक पॉईंट घेऊ देन हा पॉईंट झाला हे झालं एक्स कॉमा वाय हे रेडियस किती आहे वन आणि हा अँगल घेऊ आपण थीटा तर पोलार कॉर्डिनेटनुसार हे कॉर्डिनेट काय आर कॉस थीटा आणि आरची किंमत इथे आहे वन म्हणून हिला काय लिहिणार फक्त साईन थीटा कॉमा सॉरी कॉस थीटा कॉमा साईन थीटा पोलार कॉर्डिनेट काय एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा ओके पण आर इथे किती आहे वन म्हणजे वन कॉस थीटा म्हणजे कॉस थीटा आणि इट इज साईन थीटा ओके आता फक्त हे एवढं लक्षात होतं कन्सेप्ट काय एक्स कॉमा वाय एक्स म्हणजे काय कॉस थीटा आणि वाय म्हणजे काय साईन थीटा स्टँडर्ड युनिट सर्कल आता स्टँडर्ड युनिट सर्कलमध्ये रेडियस वन आहे तर या पॉईंटचे कॉर्डिनेट किती असतील कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट हे इथून इथपर्यंत डिस्टन्स काय वन हा पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवर म्हणजे हे कोऑर्डिनेट्स काय असणार वन कॉमा झिरो ओके हे इथून इथपर्यंत डिस्टन्स वन आहे म्हणजे या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असणार झिरो कॉमा वन इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे वन म्हणजे या पॉईंटचे कॉर्डिनेट काय असणार मायनस वन कॉमा झिरो इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे वन म्हणजे या पॉईंटचे कॉर्डिनेट काय असणार झिरो कॉमा मायनस वन बस तुम्ही आता हे एवढे पॉईंट्स लक्षात राहू द्या हे तर वन नाही त्याच्यानुसार हे वन कॉमा झिरो झिरो कॉमा वन मायनस वन कॉमा झिरो आणि हे काय झिरो कॉमा मायनस वन आता व्यवस्थित पहा हिअर हा जो पॉईंट आहे या पॉईंटनं एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल किती आहे एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल 90 डिग्री हा काय वाय ॲक्सिस आहे ओके ही एक लाईन आहे ओके आपण हे कॉर्डिनेट कसे घेतो कॉस थीटा कॉमा साईन थीटा हे एक्स कॉमा वाय एक्स एक्स म्हणजे काय कॉस थीटा तर हे थीटा कुठून आलं तर या पॉईंटनं एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल कोणता आहे थीटा आहे म्हणून आपण याला काय लिहिले कॉस थीटा आणि याला लिहिले साईन थीटा ओके हे रेडियस वन आहे आता इथे हे डिस्टन्स वनच आहे मग आता हेही काय असणार कॉस थीटा आणि साईन थीटा पण इथं तुम्हाला आता थीटाची व्हॅल्यू पर्टिक्युलर लिहिता येते कारण या पॉईंटनं एक्स ॲक्सिसवर कोणता अँगल केला आहे हे आपण मोजलं नाही त्याच्यामुळं थीटा लिहिलं पण या पॉईंटनं हा पॉईंट आहे वाय ॲक्सिसवर वाय ॲक्सिसवरच्या एखाद्या पॉईंटनं एक्स ॲक्सिसवर केलेला अँगल किती आहे 90 डिग्री म्हणजे इथं तुम्हाला पर्टिक्युलर माहिती आहे थीटा किती आहे 90 डिग्री म्हणजेच ही व्हॅल्यू कशाची आहे तर कॉस 90 आणि ही व्हॅल्यू कशाची आहे तर साईन 90 कॉस 90 झिरो आणि साईन 90 वन कॉस 90 झिरो आणि साईन 90 वन आता या पॉईंटनं ओके हा पॉईंट कुठे एक्स ॲक्सिसवर होते या पॉईंटनं एक्स ॲक्सिस सोबत केलेलाच अँगल किती आहे या पॉईंटनं केलेला अँगल थीटा आपण एक्स ॲक्सिसवरच्याच पॉईंटनं एक्स ॲक्सिस सोबतच अँगल केलेला झिरो कारण अँगल असा आहे ना त्याच लाईनवर तुम्ही काय करायले हा एक्स ॲक्सिस हे व्यवस्थित पहा या पॉईंटनं एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल हा भेटला तुम्हाला अँगल या पॉईंटनं एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल तुम्हाला हा अँगल भेटला मग या पॉईंटनं एक्स ॲक्सिस सोबत केलेलाच अँगल पुन्हा तेच राहणार म्हणजे झिरो म्हणजेच ही किंमत कशाची आहे तर कॉस झिरोची आणि ही किंमत कशाची आहे तर साईन झिरो म्हणजे कॉस झिरोची किंमत वन आणि साईन झिरोची किंमत झिरो कॉस झिरोची किंमत वन आणि साईन झिरोची किंमत झिरो आता हा कन्सेप्ट यूज करून आता 180 व्हॅल्यू काढायची आता 180 म्हणजे हा झाला अँगल एक्स ॲक्सिस ते इथपर्यंत हे झालं तुमचा 180 ओके 180 देन म्हणजे या पॉईंटनं एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल हाही पॉईंट एक्स ॲक्सिसवरच आहे हेअर अँगल व्यवस्थित पहा हा एक पॉईंट दोन्ही एकाच डायरेक्शनमध्ये आहेत इथं झाला अँगल झिरो ओके पण
एकाच लाईनवर अपोजिट हा झाला अँगल 180. ओके, म्हणजे हा अँगल 180 म्हणजे या पॉईंटनं एक्स ॲक्सिसचा पॉझिटिव्ह डायरेक्शन सोबत केलेला अँगल काय 180. म्हणजे ही किंमत कशाची आहे? कॉस 180 ची. मग कॉस 180 ची किंमत -1 आणि साईन 180 ची किंमत 0. ओके, कॉस 180 ची किंमत -1 आणि साईन 180 ची किंमत 0. मग तुम्हाला दोनच व्हॅल्यू लक्षात राहू द्यायचं, साईन आणि कॉसच्याच. आणि त्यासाठी हे लक्षात राहू द्यायचं, सर्कल -1, 0 180 अँगल म्हणलं की ते कुठं असणार? निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर. निगेटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणलं की ते काय असणार? -1, 0. मग पहिली किंमत कशाची आहे? कॉसची आणि दुसरी किंमत साईनची. मग निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे अँगल कोणता आहे? तर 180. ओके, देन आता निगेटिव्ह वाय ॲक्सिस, तर अँगल तुमचा झाला हा 270. मग ही किंमत कशाची आहे? कॉस 270 आणि इट इज साईन 270. कॉस 270 0 आणि साईन 270 -1. कॉस 270 0 आणि साईन 270 -1. आता पुन्हा हे झालं कम्प्लीट सर्कल, म्हणजेच एक्स ॲक्सिसनं पुन्हा एक्स ॲक्सवर पण त्याच लाईनवर नाही, एक सर्कल कम्प्लीट केले. मग हे झालं 360. म्हणजे ही किंमत कशाची आहे? पुन्हा कॉस 360 आणि ही किंमत साईन 360 झाले. म्हणजेच कॉस 360 किंमत 1 आणि साईन 360 किंमत 0. हे फक्त आपण 360 घेतले. तुम्ही आणखीन आता हे सर्कल कम्प्लीट केलं, आणखीन सर्कल कम्प्लीट करून इथं जा. 360 पुढे किती व्हायले? 450. 9 पडा, 19 वाढायला ना, हे 450. ओके, 450. मग कॉस 450 किंमत 0 आणि साईन 450 किंमत 1. पुन्हा आणखीन पुढं जा, 540 540 कॉस 540 -1 आणि साईन 540 0. पुन्हा आणखीन पुढं जा, 630. आता हा अँगल काय झाला? 630. ही झाली कॉस 630 आणि ही झाली साईन 630. पुन्हा आलं इकडं 720. ओके, म्हणजे 720. ओके, कॉस 720 1 आणि साईन 720 0. मग असं तुम्ही कितीदा फिरत जा. इन्फिनिट अँगलच्या व्हॅल्यूज, म्हणजे साईनचा कोणताही अँगल घ्या त्याची किंमत -1. ओके, कोणताही अँगल ते 1. साईनचा कोणताही अँगल घेतला त्याची किंमत -1 लहान नसणार आणि 1 मोठी नसणार. एखाद्या वेळेस तुम्हाला असं दिलेलं असलं साईन थिटा इज इक्वल टू 2, तर ही इक्वेशनच चुकीची, कारण साईनच्या कोणत्याच अँगलची किंमत 2 नसते. ओके, 1 जास्त नाही आणि -1 कमी नाही. आणि कॉस्टच्या बाबतीत हेच, कॉस्टची व्हॅल्यू काय? -1 ते 1 याच्यामध्येच असणार. ओके, कोणताही अँगल घ्या तुम्ही, कितीही मोठा घ्या, त्याची साईन व्हॅल्यू 1 ते -1 ते 1 आणि कॉस्टची ही व्हॅल्यू काय? -1 ते 1 याच्यामध्येच राहणार. म्हणजे तुम्ही फक्त ह्या सर्कलच्या ह्या व्हॅल्यूज लक्षात राहू द्या, 0, 1, 0, 0, 1, -1, 0 आणि जास्त लक्षात ठेवू नका. फक्त कुठपर्यंत लक्षात ठेवायचे? 360. ओके, हे सगळं आता आपण इन्फिनिटपर्यंत काढू शकतो पण फक्त 360 आणि 360 व्हॅल्यू लक्षात राहू द्या. आणि सगळ्यात जास्त यूज करायचे 180 एखाद्या प्रॉब्लेममध्ये पुढं जायचे. सगळ्यात जास्त तुम्हाला कॉस 180, साईन 180, टॅन 180, कॉट 180 ह्या व्हॅल्यू माहीत पाहिजे. ओके, सगळ्यात जास्त हे यूज करायचे, मॅक्झिमम हे एखाद्या प्रॉब्लेममध्ये यूज करायचे पुढच्या किमती. ओके, मग आता टॅन 180 काय येईल? या दोन्हीचा रेशो 0. कॉट म्हणजे काय? याचा व्यस्त इन्फिनिटी. सेक म्हणजे काय? याचा व्यस्त -1 व्यस्त काय असणार? -1. ओके, अँड देन 0. ओके, तसंच आता पुन्हा टॅन 270. ओके, टॅन 270 म्हणजे या दोन्हीचा रेशो -1/0 इन्फिनिटी. कॉट याचा व्यस्त इट इज 0. त्याच्यानंतर सेक म्हणजे काय? इन्फिनिटी. आणि कोसेक -1. सेम फॉर द 360, 0/1, 0 इट इज इन्फिनिटी, 1 आणि पुन्हा इन्फिनिटी. ओके, तुमच्या आता हे 3 लिहायचे राहिले. ओके, या 3 काय लक्षात ठेवायचे? ते हे सर्कल लक्षात राहू द्या. ओके, राहते आता हे दिसायला व्यवस्थित दिसत नसत, तुम्ही बाकी काहीच काढू नका, फक्त हे सर्कल काढून 4 लिहून घ्या आणि 4 हे अँगल तेवढे. ओके, लिहून घ्या.
व्हॅल्यू लक्षात राहू देण्यासाठी फक्त हे एवढं लिहून घ्या आणि हे तीन कॉलम लिहून घ्या. ओके, हिअर नेक्स्ट फॉर्म्युले व्यवस्थित पाहता इकडं. सम अँड डिफरन्स ऑफ द अँगल, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ द अँगल्स. ओके, हिअर आता याचे असे सहा फॉर्म्युले. साईन ए प्लस बी, ओके, ए एक अँगल असेल आणि बी एक अँगल, या दोन्हीची ॲडिशन. साईन ए प्लस बी, आता साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी. देन साईन ए मायनस बी, सेम फॉर्म्युला फक्त प्लसच्या जागेवर मायनस. साईन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साईन बी. त्याच्यानंतर कॉस ए प्लस बी, ओके, फॉर्म्युले व्यवस्थित पहा. साईन ए प्लस बी साईन ए मायनस बी, ओके, सेम फॉर्म्युले. प्लसच्या जागेवर प्लस, मायनसच्या जागेवर मायनस. एक साईन एक कॉस, एक साईन एक कॉस. ओके, अँगल ए आणि बी. आता कॉस ए प्लस बीच्या फॉर्म्युल्यात काय, तर दोन्ही कॉस, दॅट इज कॉस ए कॉस बी, आणि प्लस असलं तर मायनस. साईन ए इंटू साईन बी, देन कॉस ए मायनस बी, इट इज कॉस ए इंटू कॉस बी प्लस साईन ए इंटू साईन बी. त्याच्यानंतर टॅन ए प्लस बी, टॅन ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी. ओके, कम्पेअर करा व्यवस्थित फॉर्म्युले. अपॉन वन मायनस टॅन ए इंटू टॅन बी, टॅन ए प्लस बी वर काय, टॅन ए प्लस टॅन बी, आणि सेम फॉर द मायनस. आता तुम्ही तुमचं लॉजिक लावा आणि मायनसचं सांगा. टॅनसारखाच ए प्लस बीचा जसा आहे तसाच, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन वन प्लस टॅन ए इंटू टॅन बी. ओके, आता इथून सगळं झालं तुमचं नवीन फॉर्म्युले सुरू. ओके, आता हे फॉर्म्युले जे आहेत, हे फॉर्म्युले आता लिहिलेला चार्ट एवढं जर व्यवस्थित पाठ असलं तर तुम्हाला याच्या पुढचे सगळे फॉर्म्युले पाठवतात. तुम्हाला आता दिलेला चार्ट आणि हे सहा फॉर्म्युले. आता हे सहा फॉर्म्युले साईन ए प्लस बी साईन ए मायनस बी लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी आणि टॅन ए प्लस बी टॅन ए मायनस बी. आता या फॉर्म्युल्याचा यूज करून आणि तुम्हाला दिलेला चार्ट याचा यूज करून तुम्हाला हे बाकी असे अँगल काढायचे आहेत. आता सपोज तुम्हाला साईन 135 डिग्री ही व्हॅल्यू माहिती आहे का? साईन 135 नाही माहीत. ओके, आतापर्यंत आपण काय काय लिहिलेले, 0 30 45 60 90 त्याच्यानंतर 180 270 आणि 360 ह्या एवढ्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत. आता याचाच यूज करून तुम्हाला हे 135ची व्हॅल्यू काढायची. आता 135 मग तुमच्या त्या दिलेल्या अँगलपैकी ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहिता येते का पहा. कोणत्याही दोन अँगलला तुम्हाला कोणकोणत्या व्हॅल्यू माहिती आहेत, 0 30 45 60 90 त्याच्यानंतर 180 270 आणि 360 एवढ्या अँगलपैकी ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये 135ला लिहिता येते का? 90 प्लस 45 लिहिता येते किंवा 180 मायनस 45 लिहिता येते. दोन्हीपैकी कोणतंही लिहिलं तरी चालतंय. ॲडिशनचा फॉर्म्युला यूज करा का सबट्रॅक्शनचा? ओके, देन मग आता या 135ला काय लिहिता येते, तर हे साईन 90 डिग्री प्लस 45 डिग्री. साईन 90 डिग्री प्लस 45 डिग्री म्हणजे तुम्हाला फक्त हे फॉर्म्युले आणि चार्ट. आणि उद्या आता आणखीन जे फॉर्म्युले घेणार आहे ते फक्त या एवढ्या फॉर्म्युल्यावर डिपेंड आहेत. हे जे दिसायले सहा फॉर्म्युले, सहा बी नाही, हे जास्त यूज करायचेच नाहीत आपल्याला. एकदा साईन अँड कॉस मिळाले की टॅनचं काय करायचं,
त्यांचा फॉर्म्युला फक्त तुम्हाला ॲक्यूट अँगल काढण्यासाठी हा फॉर्म्युला लागणार आहे. ओके, या फॉर्म्युल्याने यूज करतो, त्याच्यामुळे हे फॉर्म्युले पाठ करायचे. पण व्हॅल्यू काढते वेळेस साईन आणि कॉस माहीत झालं की या टॅनकडे जायचंच नाही, साईनच्या आणि कॉसच्या व्हॅल्यूहून डायरेक्ट टॅनची व्हॅल्यू काढायची. मग आता इथं या 135 काय लिहिले, 90 + 45. मग कोणत्या ॲडिशनचा फॉर्म्युला, ए प्लस बी, ए म्हणजे 90 आणि बी म्हणजे 45. बस फॉर्म्युलेचा फॉर्म दिल्या हिअर साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी. ओके, फक्त फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्ये दिलेले. आणि आता ह्या सगळ्या व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. साईन 90 किती असते, 1. त्याच्यानंतर कॉस 45 किती असते, 1/√2. प्लस कॉस 90 किती असते, 0. आणि साईन 144 किती असते, 1/√2. ओके, देन मग आता या दोन्हीचा गुणाकार केला तर काय होते, आणि प्लस 0, म्हणजेच साईन 135 याची किंमत किती आली, 1/√2. म्हणजे तुम्हाला जे ॲक्यूट अँगलच्या व्हॅल्यू आहेत त्याच व्हॅल्यू येणार आलटून पलटून, प्लस किंवा मायनस कोणताही अँगल दिलेला असला. ओके, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये तुम्हाला ज्या दिलेल्या आहे स्टँडर्ड पोझिशनमध्ये, कोणकोणते 0, 35, 40, 50, 60, 90. ओके, याच्यापैकीच कोणतीही व्हॅल्यू येईल. हेच जर समजा आपल्याला कॉस काढायचं असतं, ठीक आहे, कॉस तर कॉस ए प्लस बी, कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय हेअर, कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. मग कॉस ए कॉस बी, आता इथं काय येणार, कॉस 90, कॉस ए कॉस बी मायनस साईन ए आणि साईन बी. देन कॉस 90 किती आहे, 0. इथं किती आहे, मायनस. आणि साईन 90 किती आहे, 1. म्हणजेच तुमचा ॲन्सर काय आहे, इट इज 0 - 1/√2. म्हणजेच कॉस 135 किंमत किती आली, -1/√2. म्हणजे तुम्हाला कोणत्याही अँगलची व्हॅल्यू काढता येते. ओके, आता आज आपण घेतलेतच कोणते फॉर्म्युले, तर एवढेच फॉर्म्युले तुम्हाला नवीन आहेत पाठ करायला, बाकी सगळे जुनेच फॉर्म्युले आहेत. आणि ते सगळ्यात मेन बेस आहे तुम्हाला आता जे सुरुवातीचे साईन बेसिक फॉर्म्युले, म्हणजे डेफिनेशन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, साईन कॉस टॅन कॉट सेक आणि कोसेक, ते फॉर्म्युले व्यवस्थित पहा. कन्वर्जन करता आलं पाहिजे, कारण याच्या पुढे जे प्रॉब्लेम करायचे आहेत त्याला तुम्हाला ते कन्वर्जनच करता आलं पाहिजे. कोणताही प्रॉब्लेम असू द्या, पटकन साईनच्या जागेवर कोसेक लिहिता आलं पाहिजे, कोसेकच्या जागेवर साईन लिहिता आलं पाहिजे, किंवा सेक दिलेलं असलं तर त्याच्यावर तुम्हाला टॅनची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. मग सेक आणि टॅनमधली काय, सेक दिलेलं आहे आणि तुम्हाला काढायची टॅनची व्हॅल्यू, तर सेक आणि टॅनमधली रिलेशन काय, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 + tan² θ. मग सेक थिटा इज इक्वल टू काय, ते √1 + tan² θ. म्हणजे हे फॉर्म्युले, पहिले बेसिक फॉर्म्युले क्लिअर असले तर ट्रिग्नॉमेट्रिक कॅल्क्युलेशन सगळं सोपं आहे. आणि आजच्या फॉर्म्युल्यात फक्त हे एवढे हे नवीन दिसायले, बाकी तुम्हाला 9 आणि 10 झालेले आहेत ट्रिग्नॉमेट्रिक सुरुवातीचे डेफिनेशन आणि त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज, हे सगळं झालेले. हे फक्त फॉर्म्युले नवीन आहेत आणि आता याच्या पुढं हे फॉर्म्युले पाठ करायची गरज पडणार नाही, कारण उद्या जे फॉर्म्युले घेणार आहेत ते लिहित लिहित हेच पाठवतात, कारण या फॉर्म्युल्याचा यूज करूनच उद्याचे फॉर्म्युले प्रूव्ह करायचेत. हे चार मेन, फक्त चार लक्षात राहू द्या, हे सुद्धा लक्षात राहू द्या, पण सगळ्यात जास्त यूज कोणते करायचे, साईन आणि कॉसचे. ओके, व्यवस्थित पहा आणि त्याच्यावरून मग तुम्हाला कोणत्याही अँगलच्या व्हॅल्यू काढता येतात. ओके, साईन आणि कॉसच काढा, बाकीच्या मग तुम्ही मनानंच कोणत्याही लिहिल्या तरी चालतात. ओके, मी इथं 3-4 व्हॅल्यू लिहितो. कोणकोणत्या व्हॅल्यू काढायच्या, साईन आणि कॉस. ओके, 120 डिग्री. आता 120 कसं लिहिणार, 60 + 60 लिहा, किंवा 180 - 60, किंवा 90 + 30, कोणत्याही काढा, व्हॅल्यू सारख्याच येणार. ओके, त्याच्यानंतर 75 डिग्री, 75 कसं लिहिणार, 45 + 30 किंवा 30 + 45, कसंही लिहिलं तरी चालते, 75 डिग्री. ओके, त्याच्यानंतर 15 डिग्री, 15 पुन्हा हेच 45 - 30. ओके, 225, आता 225 काय लिहिणार, 180 + 45. ओके, 105,
60 प्लस 45 ओके म्हणजे तुम्हाला या पद्धतीने हे फॉर्म्युले यूज करून कोणत्याही अँगलच्या व्हॅल्यू काढता येतात. इथे कोणतेही कन्वर्जन यूज करा, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. ओके सगळ्यात मेन फॉर्म्युले आता हेच, कारण याच्यावरच आता पुढचे फॉर्म्युले डिपेंड आहेत. आता उद्या जे घेणार आहे ते सगळे याच्यावर डिपेंड आहेत, म्हणजे उद्या तुमचं ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले सगळे संपतात आणि त्याच्यावर असेच एक दोन एक्झाम्पल घेऊन म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले पाठवून जातात. ओके ट्रिग्नॉमेट्रीचं पूर्ण एलेवनचं हे रिव्हिजन दोन लेक्चरमध्ये होऊन जाते. ओके हे फॉर्म्युले लिहून घ्या आणि हे प्रॉब्लेम करा, म्हणजेच काय होते रिव्हिजन होते फॉर्म्युल्याचं, कारण हे एवढेच नवीन आहेत, बाकी सगळे जुनेच आहेत. ओके लिहा.